कितीक वर्ष झाले मधले एक फड गावाला रस्ता नाही आहे. लहान लहान मुलाचा खूप त्रास आहे. माणसाला त्रास आहे. रेल्वेहून जावं लागते. गावाला रस्ता नाही आहे. गावात बरेचसे मुलं त्या ठिकाणी लग्नाचे राहिलेले आहेत. त्यांना मुली भेटणं कठीण आहे. तर याकडे सुद्धा शासनाला लक्ष दिलं पाहिजे. या गावात काही सुधारणा नाही आहे. रोड भी नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही जाता जायला वाहन नाही आहे. कोण रेल्वे आहे, कोणी बिमार पडलं, कोणची डिलिव्हरीची बाई आहे, तर रात्रीचं आम्हाला घरात मुर्दा गाळा लागते. पण मिळायला आम्हाला काही हे नाही आहे. आपण आता 5G दिशेने वाटचाल करतो. पण बुलढाण्यातल्या या गावाचा प्रश्न ऐकलात तर आपण विकासाच्या दिशेने किती मागे आहोत हे तुमच्या लक्षात येईल. बुलढाणा जिल्ह्यात एक गाव असं आहे की ज्या गावात मुलांना लग्नासाठी मुलगीच मिळत नाहीये. जर एखादं इमर्जन्सी या ठिकाणी आलं तर गाडीवरून मुलं कसे काय घेऊन जातील, हे सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी अडचण आहे. तिसरी अडचण ती सामाजिक आहे. ती सामाजिकदृष्ट्या आमच्या गावाकडे बघण्याचा हेतू जो लोकांचा तो वेगळा पडतो. गावाला रस्ता नाही आहे. गावात बरेचसे मुलं त्या ठिकाणी लग्नाचे राहिलेले आहेत. त्यांना मुली भेटणं कठीण आहे. तर याकडे सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे. शेगाव तालुक्यातील एकफळ हे गाव. या गावात कुठलाच बाप मुलगी द्यायला तयार होत नाही. वयात आलेली मुलं कुणी आपल्यासाठी स्थळ घेऊन येईल का यासाठी आतुरतेने वाट बघत असतात. तर अनेक मुलं अजूनही बिना लग्नाची आहेत. याचं कारणही तसंच आहे. या गावातील महिलांना प्रसूतीसाठी किंवा रुग्णालयात जायचं असेल तर खाटेवरून प्रवास करावा लागतो. आपल्या मुलीला चिखलातून बैलगाडीतून खाटेवरून प्रवास करावा लागू नये यामुळेच कोणताही बाप आपली मुलगी द्यायला तयार होत नाही. आमची तर खूप परेशानी आहे. डिलिव्हरीच्या बाया सुद्धा जाता येत नाही शिक्षणाचे लहान लहान मुलं सुद्धा जाणं येणं जमत नाही आम्हाला. इतकी आमची परेशानी आहे. आता आम्ही तर आल्यापासून आमची इतकी परेशानी जाणं येण्याची खूपच. जायला यायला रस्ता नाही, काहीच नाही आहे. बरोबर बाळाची पण खूप आम्हाला हे आहे, त्रास आहे जाण्या येण्याचा. रेल्वे लाईन आहे जवळ शेजारी. त्या रेल्वे लाईनच्या आम्हाला काही जाता नाही येत, येता नाही येत. खूपच त्रास आहे आम्हाला. पाण्या पावसाचा सुद्धा हे आहे आम्हाला. पावसाळ्याचे पहा जाण्या येण्याची खूप तकलीफ आहे आम्हाला. पर रस्ता नसल्याने या गावात शाळकरी मुलांनाही अडचणींना सामोरं जावं लागतंय. हे बिचारे जीव मुठीत धरून दररोज 3 किलोमीटरचा प्रवास करतात. शाळेत जाण्यासाठी चक्क रेल्वे रुळावरून त्यांना प्रवास करावा लागतोय. आणि चिखलातून आळसरा हे गाव गाठावं लागतं. हे गाव तिथून मग 4 किलोमीटर बसचा प्रवास करून ही मुलं शाळेत पोहोचतात. शाळेत जाण्यासाठी किती ती कसरत. तर गावातील इतर नागरिकांनाही आपल्या दररोजच्या कामासाठी किंवा जीवन जगण्याच्या संघर्षासाठी जीव घेणा असा रेल्वे लाईनच्या बाजूने किंवा रेल्वे रुळावरून प्रवास करावा लागतो. अनेकदा या ठिकाणी दुर्घटनाही घडल्यात. कितवीत आहे बेटा तू? 10वी. कोणत्या शाळेत आहे? महात्मा फुले विद्यालय शेगाव. बरं, तू कोणत्या गावावरून येतो? एकफळ. बरं, तुला रस्ता आहे या गावावरून यायला? नाही, रेल्वे लाईन नाही लागत. दररोज असाच येतो का? पाऊस वगैरे असला तर? पाऊस असला तर ओलं होऊन यायला लागत. आणि इकडनं ट्रेन आली आता तर मग? मग थांबायला कुठं बाजू जायला लागत, नाही तर यायला लागत. किती मुलं येतात तुम्ही दररोज? आम्ही 5-6 मुलं येतो. काही सायकल नसतात, काही पैदल असतात. किती दिवसापासून नाही हा रस्ता? हायला झाले 10 वर्ष झाले. काय दोन फुटाचा रस्ता आहे, पटरीचा आहे हमेशासाठी. सण 75 वर्ष झाले. आज लोक शासनानं काही पाहिलं नाही आमच्या इकडे. म्हणजे हे काय होय, आमच्यावर अन्याय आहे ना. आमच्या गावावर किती तक्रार दिलेल्यानंतर तरी बी यांना काही अधिकारीनं आश्वास नाही झालेलं. आज लोक 3 महिने पहिले बी अजून बी तक्रार दिलेला आहे आम्ही कलेक्टर साहेबाला. अजून बी काहीच इन्क्वायरी नाही केलेली आहे. त्याच्यावर 12 महिने पहिले बी दिलेला आहे इन्क्वायरी करून. अजून बी इन्क्वायरी केली नाही. देवस फडणवीसला बी दिलेला आहे. सर्वेला मुख्यमंत्र्याला दिला. प्रधानमंत्र्याला बी आम्ही तक्रार दिलेला आहे. एकीकडे राज्यात किती विकास कामं झाली याचे पाढे वाचताना सत्ताधारी थकत नाहीयेत. पण एखाद्या गावात रस्ताच नाही, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत अशा गावांकडे दुर्लक्ष का? चिमुकल्यांना शाळा शिकण्यासाठी रेल्वे रुळावरून जावं लागत असेल तर यापेक्षा वाईट काय आहे? लग्नासाठी मुलगी मिळत नाही हे ऐकल्यावर आश्चर्य वाटतं. पण अनेक मुलं बिना लग्नाची आहेत
हे वास्तवही नाकारता येत नाही। आणि अशी किती गावं असतील जिथं आपण पोहोचूही शकत नाही। सध्या एकमेकांवर टीका करणाऱ्या राजकारण्यांनी जरा यावरही बोलावं आणि नुसतं बोलूच नये तर कामही करावं एवढीच रास्त अपेक्षा आहे। डॉक्टर संजय महाजनसह एबीपी माझा वेब टीम बुलढाणा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।